हाय नमस्कार, मी अतिशा लाड, राजश्री मराठी शोबज मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर मंडळी, यशोदा गोष्ट श्यामच्या आईची ही नवी मालिका 13 फेब्रुवारीपासून आपल्या भेटीला येते आहे आणि साने गुरुजींच्या आईची कथा यात बघायला मिळणार आहे. हाय रोहिणी मॅम, कशा आहात? नमस्कार, छान. आणि जसं सगळेजण म्हणतात की आमच्या आजी म्हणजे अभिनयाच्या आजी आणि सगळ्यांच्या आजी आहे, तर ह्या मालिकेत आजी साकारत आहे. खरं तर वेगळी आजी, जरा काय सांगायला? ॲक्च्युली मी साने गुरुजींची पणजी लागेन तसं पाहायला गेलं तर, कारण यशोदाच्या आजीची भूमिका मी करते आहे. वेल, आजी म्हणजे शेवटी आजीच असते, आणि पूर्वीच्या काळी जी रामायण महाभारतामधल्या गोष्टी सांगून जे एक संस्कार व्हायचे, ती आजी मी तुमच्यावर संस्कार करते असं म्हणून त्या सांगायच्या नाही, त्या गोष्टीरूपाने सांगायच्या आजच्या सगळ्या. आणि त्याच्यामधून मुलं जे काय घेतील ते घेतील असं असायचं. आणि त्यावेळी म्हणजे यशोदेच्या लहानपणी, म्हणजे साधारणपणे स्वातंत्र्य लढा चाललेला होता त्यावेळी, त्यावेळी परिस्थिती काय होती, कारण आजीचा म्हणजे आजोबा, यशोदेचे आजोबा ते क्रांतिकारी होते आणि ते आता नाही आहेत, पण तरीसुद्धा ते क्रांतिकारी होते, तर त्यांचे विचार यांच्यामध्ये आलेले असणार आणि ते विचार कुठेतरी पास डाऊन यशोदेमध्ये झालेले आहेत. त्यामुळे यशोदेला पडणारे प्रश्न जे आहेत ते त्याची उत्तरं इतरांच्याकडे फारशी नसली तरी तिचा जो मोकळेपणा आहे, तिचा म्हणजे काय म्हणू, हे असं का असं विचारण्याची वृत्ती आहे, त्याला सपोर्ट करणारी किंवा ते समजून घेणारी ती आजी आहे. आणि मला वाटतं ते जास्त महत्त्वाचं आहे त्या काळामध्ये, कारण ज्या काळामध्ये मुलींच्यावर रिस्ट्रिक्शन्स होती, बायकांच्यावर खूप रिस्ट्रिक्शन्स होती, आणि अशा काळी असे प्रश्न समजून घेणारी ही जी आजी आहे आणि त्याला ती उत्तरं किंवा त्याला ती सपोर्ट देणारी तशी आजी आहे. आणखीन त्याच्यावरून मग आपल्याला असा एक निष्कर्ष काढता येईल की जे संस्कार घडवलेले आहेत त्याच्यामध्ये हे विचारांचे संस्कार की सगळे सर्वधर्म समभाव म्हणा किंवा हा जो विचार साने गुरुजींच्यामध्ये सुद्धा आलेला होता तो तिकडून कदाचित आलेला असेल. सो हे फक्त एक म्हणजे एक आई मुलाला घडवते, पण ती आई कशी घडली आणि ते काय आहे किंवा त्याच्या आधीच्या म्हणजे पिढ्यानपिढ्या आपण म्हणतो ते जे सीप डाऊन होतो असं आपण म्हणतो, तर ते सीप डाऊन झालेलं आहे ते साने गुरुजींच्यापर्यंत आलेलं आहे. या मालिकेसाठी खूप सारा रिसर्च लागला असणार आहे, म्हणजे अनेक पुस्तकं वाचली असं वीरेन सर म्हणाले मगाशी. तर तुम्हाला जेव्हा सांगण्यात आलं की अशी आजी असणार आहे, तुम्हाला सरळ शब्दामध्ये काय एक्सप्लेन केलं गेलं? मला एवढंच सांगितलं की यशोदेची आजी आहे. सो मी तेवढा काही रिसर्च केलेला नाही आहे, कारण मला त्यांचं आडनाव म्हणजे माहेरचं आडनाव परचुरे हे पण माहीत नव्हतं, खरंच समजलं असणार हो. कारण आपण जसं गांधीच्या वेळेससुद्धा झालं होतं माझं की गांधी म्हणजे गांधीच्यावर कशी एवढी फिल्म कशी बनवणार, कारण आम्हाला गांधीजी माहीत आहेत ते फक्त स्वातंत्र्य लढाईमधले, गांधीच्या आधीचं जे हे होतं ते फार वाचलं गेलेलं नव्हतं. जेव्हा गांधीमध्ये काम करायचं म्हटल्यानंतर मी सत्याचा प्रयोग वाचलं, यु नो. सो तसाच प्रकार थोडासा इथं झालेला आहे की यशोदेचं माहेरचं आडनाव परचुरे हे मला आत्ता कळलं आहे, म्हणजे हे करताना मग त्याच्यामध्ये मग परचुरे आणि मग साने आणखीन मग त्याच्या पण एक माझी आजी असं म्हटल्यानंतर त्या तो काळ थोडासा इमॅजिन करता येतो. म्हणजे आता ज्या नवीन मुली आहेत, ज्या आईचं रोल करणारी किंवा काकूचा रोल करणारी, त्यांना बऱ्याच गोष्टी माहीत नसतात आणि आय मीन ते म्हणजे स्वाभाविकच आहे ते की खूप गोष्टी माहीत नसतात किंवा हे असं का, मग कुठेतरी मला माहीत असलेलं मी त्यांना जेव्हा समजावून सांगते तेव्हा त्यांना वाटतं हां असं होतं का, असं बऱ्याचदा असं होतं. त्यामुळे ती एक सेटवरती एक थोडीशी छोटीशी माझी जबाबदारी असते की बाई नऊवारी नेसल्यानंतर हे असं उभं राहायला लागतं, तुम्ही जीन्स पॅन्टमध्ये असं उभं राहता, नऊवारीमध्ये असं नाही उभं राहत, किंवा दोन पदर असा घ्यायचा तर तो का घ्यायचा असतो, नंतर
आपल्याकडे ओच्याची साडी असते आणि म्हणजे आणि मग ती साडी नसून चालायचं कसं, अर्थात ते स्टेजवर चालणं आणखीन टी व्हीच्या पडद्यावर चालणं हे कम्प्लिटली तसं वेगळं आहे, किंवा क्लोजअप्सचाच तो मीडियम आहे किंवा मिडशॉटचाच मीडियम आहे, पण तरीसुद्धा ते चालताना तुम्हाला काय सांभाळून चालायला लागणार हे सगळं, किंवा ह्या रीती कशा आल्या, इवन भांडी मग हे काय आहे, आणखीन मग म्हटलं ह्याला काय म्हणतात ओग्राळं, काय म्हणतात ओग्राळं, काही काही भांडी पण माहिती नाही आहेत त्यावेळची, तर अशी ती गंमत आमची सेटवर येत असते, त्यामुळे थोडीशी ती जबाबदारी वाटते मला की मी सर्वात मोठी आहे तिथे, तर मलासुद्धा थोडंसं अपडेटेड व्हायला पाहिजे आता ह्याच्या बाबतीमध्ये, तेव्हा आता बघूयात काय करता येत आहे ते. खूप लहान लहान मुलंसुद्धा आहेत, आपली यशोदासुद्धा आहे लहान, वरदा तिच्यासोबत कसं, पण आमच्या जोगळेकर लिहिणाऱ्या ज्या आहेत, अरुणा जोगळेकर, त्या इतक्या सुंदर लिहित आहेत, म्हणजे त्यांचे शब्द ते न बदलता किंवा त्या शब्दाचा अर्थसुद्धा कधी कधी, म्हणजे असं या मुलींच्या चेहऱ्यावर प्रश्न चिन्ह दिसतं मला, मग मी सांगते ह्याला म्हणजे हे असं असतं असं, आणि काही काही शब्द मलासुद्धा माहीत नसतात, म्हटलं अच्छा याला असं म्हणतात का असं, तर अरुणा त्यांनी पण खूप छान लिहिलेलं आहे, आणखी त्या काळची जी म्हणजे फार त्या काळची न करता समजेल अशी त्या काळची भाषा वापरणं हे सुद्धा एक, किंवा लिहिणं हे सुद्धा एक, ही सुद्धा कला आहे, आणि ती बरोबर अरुणाताईंनी ओळखलेली आहे. मॅम वरदासोबत कसा बॉन्ड जुळून आला, कारण का तिच्या तुम्ही आजी आहात, तर आजी आणि नातीचं एक रिलेशन झालं आहे का ऑफ कॅमेरा? ऑफ कॅमेरा तसे आमचे तसे सीन्स असे आता येतील हळूहळू, आत्ताचे सगळे म्हणजे इंट्रोडक्शनचे सीन्स असल्यामुळे, पण या मुलांच्यामध्ये गंमत येते काम करायला. साने गुरुजी विद्यालयामध्ये हा एपिसोड पाहिला आणि सगळ्या मुलांच्या चेहऱ्यावरती आनंद होता, कारण का पहिलाच एपिसोड इतका कॉमिक होता की सगळे आनंद घेऊन घरी गेलेत आणि आता घरी जाऊन आईला थँक्स म्हणणार आहेत असं सगळ्यांनी प्रॉमिस केलं, तर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि ही गोष्ट आपण घेऊन येतो आहे ती एक अभिमानास्पद बाब असेल, काय सांगू? नाही मला फार बरं वाटलं, एक तर विरेंजींनी जी त्यांच्या बाबतीतली गोष्ट सांगितली की त्यांनी श्यामची आई हा सिनेमा त्यांच्या मुलाला दाखवला आणि त्यांनी स्वतःने जाऊन सॉरी म्हटलं, मला वाटतं खोटं बोलणं बरोबर नाही असं मुलांना सांगण्यापेक्षा ते आचरणात आणलं तर त्याचा जास्त परिणाम मुलांच्यावर होतो, आणि त्यामुळे कुठेही आजकाल मुलंसुद्धा म्हणजे आम्हीसुद्धा आमच्या लहानपणीसुद्धा आम्ही प्रिचिंगला भयंकर घाबरायचो, उपदेश करू नका आम्हाला असं आम्हाला व्हायचं, ते उपदेशांनी संस्कार होत नाहीत, संस्कार तुमच्या स्वतःच्या वागण्यानी होत असतात, आणि मला वाटतं हे फक्त ही सिरियल ही फक्त मुलांच्यासाठी नाही तर ती मोठ्या माणसांच्यासाठी सुद्धा आहे असं माझं मत आहे, कारण तुमचे जे तुमचं आचरण चांगलं असेल तर तुमच्या मुलांच्यामध्ये ते येणार आहे, हा समजा ही जबाबदारी पालकांनी ओळखली तर जास्त चांगली पिढी आपण निर्माण करू शकतो, किंवा म्हणजे आता आपला सर्वात मोठा शत्रू मोबाईल आहे, मित्रसुद्धा आहे आणि शत्रूसुद्धा आहे असं मी म्हणेन, की त्याच्यामध्ये इतकं गुंतायला होतं की मुलांना त्यांच्यापासून दूर ठेवायचं असेल तर तुम्ही स्वतः दूर असायला पाहिजे, हा समजा विचार पालकांच्यामध्ये आला तर मला वाटतं मुलं त्या तिथून दूर जातील आणि खेळायला जातील, त्या नाहीतर मग मूल गप्प बसते ना, तसं आपण बोंडूक देतो ना मूल रडताना शांत राहू देत, पण ते बोंडूकसुद्धा चांगलं नव्हतं तेव्हा, तसंच मोबाईल घेऊन मोबाईलमध्ये रमतो ना चला मला वेळ मिळतो आहे असं करून चालणार नाही आहे आपल्याला, सो पालकांनी त्यांची जबाबदारी ही ओळखायला पाहिजे आणि त्याच्यासाठी सुद्धा ही सिरियल जास्त महत्त्वाची आहे. प्रत्येक आईमध्ये यशोदा असते, तर तिच्या लहानपणी जशी खोडकर होती आणि प्रेमळ होती, तुम्ही लहानपणी कशा होतात, खोडकर होतात की शांत होतात? मी शेंडेफळ असल्यामुळे मी खोडकर होते, पण म्हणजे अशी खोड्या नाही काढायची, पण थोडंसं लाडावलेली होते, आणखीन लाडावलेलीच होते जराशी. सेम उत्तर वरदाने दिलं, मी खोड्या नाही काढायचे पण मी बडबडी आहे. माझंसुद्धा थोडंसं तेच आहे, शाळेमध्ये थोडीशी ही असायची, पण शाळेमध्ये आमच्या ग्रुपमध्ये
म्हणजे आमच्या मैत्रिणींचा एक क्लासरूममध्ये तुमचा एक ग्रुप असतो, त्याच्यामध्ये मी एकटीच हे असं एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज जास्त करणारी, कारण मी शाळेमध्ये असताना नाच शिकायची, मी नाटकात काम करायची, म्हणजे शाळेमध्ये 9वीत असताना मी पहिल्यांदा काम केलं नाटकामध्ये. तर नंतर बँडमध्ये होते शाळेच्या, ACCमध्ये, तेव्हा NCC शाळेत नव्हती, ACCमध्ये होते. मी थ्रोबॉल खेळायची, टेबल टेनिस खेळायची, म्हणजे सगळं करायचं होतं मला. आणि त्याच वेळेस जेव्हा परीक्षा यायच्या तेव्हा मग माझ्या मैत्रिणी जेव्हा अभ्यासाचं बोलायच्या तेव्हा मला असं वाटायचं, अरे आता मला अभ्यास करायला पाहिजे. पण बेसिकली वर्गात नीट लक्ष देऊन सगळं ऐकल्यामुळे फार हे नाही, म्हणजे अगदी डिस्टिंक्शन वगैरे नसायचं, पण फर्स्ट क्लास नाही सोडला एवढंच. सुद्धा इतक्या सक्षम होत्या, म्हणजे ह्यामागे सुद्धा तुमच्या आजीचा आणि तुमच्या आईचेही संस्कार आहेत. आईचे तर भरपूर आहेत, कारण आईचीच ही होती, हाऊस होती खरं म्हणजे. मला वाटतं तिसरीमध्ये असताना काहीतरी आईने डान्सच्या क्लासला घातलं आणि तेव्हापासून तो स्टेज फ्राईट गेला, मग मला ते आवडायला लागलं. कलांची आवड कदाचित माझ्या वडिलांच्याकडून, कारण ते स्वतः ॲक्टर आणि डिरेक्टर होते, प्रोफेशनली नाही, हौशी लेवलवर होते, तर पण खूप अभ्यास होता त्यांचा, तर त्यांच्याकडून आणि आईच्याकडून ही हौस असं सगळं एकत्र झाल्यामुळे. पण दोघांच्याही म्हणजे मला एक अनरिटन रूल होता घरी की माझ्या डोक्यावर टांगती तलवार असायची, एखाद्या जरी विषयात शाळेमध्ये एखाद्या जरी विषयात नापास झाले तर सगळं बंद करू. म्हणजे डान्सपासून सगळं बंद होईल अशी एक टांगती तलवार होती. त्यामुळे ते सगळं मग शाळेमध्ये निभावून नेलं. पण खूप सपोर्ट घरामधून मिळाला आहे मला, खूप सपोर्ट मिळाला आहे. हे संस्कार आजी म्हणून तुम्ही पास ऑन करताय, तर मालिकेसाठी प्रेक्षकांना काय अपील करायला? मला वाटतं फक्त लहान मुलांनीच नाही पण मोठ्या लोकांनी सुद्धा ही मालिका बघावी. आणि बघताना जसं मी म्हटलं तसं एक वाचण्यापेक्षा बघून जास्त छाप पडते, जास्त विचार करायला तो प्रसंग लावतो, त्यामुळे मला वाटतं ही मालिका पाहावी लोकांनी. आणि सपोर्ट करावा आणि काहीतरी आपल्याला मिळेल या मालिकेमधून अशी मला खात्री आहे. तेव्हा 13 तारखेपासून, 13 म्हणजे येत्या फेब्रुवारी 13 ही मालिका दुपारी 12:30 म्हणजे जेवणाच्या जस्ट आधी बघायला मिळणार आहे तुम्हाला, त्यामुळे जेवणाची तयारी करून ठेवा, मालिका झाली की जेवा. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू.